नमस्कार मी वैशाली तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत त्याची सालं काढलेत मोठ्या फोडी केल्यात आणि स्टीमरमध्ये ते हे उकडायला ठेवून दिलेत मी टिप्समध्ये पण सांगितलं आहे मला जेव्हा बटाटे उकडायचे असतात तेव्हा मी ते या पद्धतीने उकडून घेते कामही सोपं होतं आणि बटाटे पण लवकर उकडले जातात आणि मुख्य म्हणजे बटाट्यामध्ये पाणी कमी प्रमाणात शोषलं जातं तर आता आपले बटाटे उकडून झालेले आहेत आणि स्टीमरमध्ये असे उकडून घेतलेले हे बटाटे अगदी पाच ते सहा मिनटामध्ये व्यवस्थित शिजले जातात आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे किसून घेतलेलं पाऊण कप मोजुरोला चीज किसून घेतलेलं पाऊण कप रोसिड चीज पाऊण कप मी इथे पनीर घेतलेलं आहे पनीर पण आपण पन किसून घेतलेलं आहे दोन टेबलस्पून चिली फ्लेक्स आहेत हे काश्मीरी मिरचीचे चिली फ्लेक्स आहेत त्यामुळे मी त्याचा इथे जास्त वापर करते आलं लसूण मिरच्या हे मिक्सरमधनं वाटून घेतलं आहे आणि हे वाटतानाच त्याच्यामध्ये मी आठ ते दहा पुदिन्याची पानं घालून घेतलेली आहेत एक स्पून मिक्स हर्ब्ज आपण घातलेले आहेत अर्धा कप बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे आणि थोडंसं आत्ता अंदाजे मीठ घालून घेतलेलं आहे चीज पनीर बटाटा ह्या सगळं मिश्रण आता आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे या बटाट्याचे जे आपण उकडून घेतलेल्या फोडी आहेत त्यासुद्धा आता व्यवस्थित आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत आणि हाताचा वापर करायचा नसेल तर तुम्ही असा स्मॅशर वापरलात तरीही चालेल पण एक लक्षात ठेवायचं आहे की हे बटाटे चीज पनीर आपण घातलेले मसाले हे सगळं व्यवस्थित एकजीव होणं गरजेचं आहे आत्ता सगळं चीजबॉल्सचं जे शेवटपर्यंतचं सगळं साहित्य ह्याच्यामध्ये येणार आहे त्याच्यामध्ये पंचेचाळीस चीजबॉल्स होतात मला ते थोड्या जास्त प्रमाणावर करायचे आहेत पण तुम्ही अगदी चार जणांची फॅमिली असेल तर तुम्ही ह्यातलं सगळं निम्म्या गोष्टी तुम्ही घेऊन ते करा आणि काल रात्रीच मी जास्त पोळ्या करून ठेवलेल्या होत्या त्या पोळ्या मी ह्या अशा मिक्सरमधनं काढलेल्या आहेत आधीच पोळ्या केलेल्या असतील तर पोळी थोडी कोरडी होते आणि आपल्या ह्या पोळीचा जो आपण चुरा करतो त्याच्यामधलं मॉइश्चर थोडं कमी होतं आणि तुम्हाला नुसती पोळी जर का अशी वापरायची नसेल तर तुम्ही निम्मी पोळी आणि निम्मा मिक्सरमधनं काढलेला ब्रेड असं वापरू शकता किंवा नुसता ब्रेड मिक्सरमधनं काढूनही वापरू शकता आता ही मिक्सरमधनं काढलेली पोळी आपल्याला चीजच्या या मिश्रणामध्ये घालून घ्यायची आहे इथे या पोळीचा गरज पडेल तसाच आपण वापर करत जाणार आहोत त्यासाठी सुरुवातीला आत्ता ह्याच्यामध्ये मी एक कप पोळीचं हे मिश्रण घालून घेतलेलं आहे हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला चीज न वापरता नुसतं पनीर वापरायचं असेल तरीही तुम्ही करू शकता किंवा पनीरच्या ऐवजी नुसतंच कुठलंही एखादं चीज घेऊन तुम्ही पण हे करू शकता पण तसं करताना मात्र सगळं तुमचं प्रमाण बदलत जाणार आहे एवढं लक्षात ठेवा आणि हे सगळं मिश्रण मिळताना मी एकंदर पोळीचा दोन कप चुरा वापरलेला आहे आणि हे असं छान खुसखुशीत होण्यासाठी मी याच्यामध्ये दोन टेबलस्पून कॉर्नफ्लोअरचा वापर केलेला आहे मिश्रण परत एकदा एकजीव करा चव घ्या मीठ हवं आहे का किंवा अजून आपल्याला तिखटाची गरज आहे का तिखट हवं असेल तर साधं आपलं नेहमीचं लाल तिखट आत्ता इथे वापरलं तरीही चालेल आपण मुद्दामच सुरुवातीला जास्त मीठ घातलेलं नाही आहे कारण चीजमध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे मिठाचा वापर आपल्याला जपून करायचा आहे नंतर एका बाउलमध्ये मी एक टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार अगदी थोडं मीठ घालायचं आहे आणि घालायचं आहे पाव कप पाणी आणि हे सगळं मिश्रण आपल्याला गुठळ्या होऊ न देता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तसेच बाजूला थोडेसे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत आणि एक मध्यम आकाराचा आपण जो चीजचं मिश्रण घेतलेलं आहे त्याचा गोळा करून घेतलेला आहे तो पहिल्यांदा त्या कॉर्नफ्लोअरच्या पाण्यात घातला आहे आणि ब्रेड क्रम्समध्ये असा गोळवून घेतला आहे आणि इकडे बाजूला मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हा चीजचा बॉल आपल्याला तळून बघायचा आहे चीजचा बॉल आपण आधी एकच का तळून बघायचा आहे कारण जर का ह्याच्यामध्ये अजून काही म्हणजे ते चीज जर का लवकर मेल्ट होत असेल तर त्रास होऊ शकतो आणि असं जर का झालं तर आपल्याला परत त्याच्यामध्ये थोडेसे ब्रेड क्रम्स घालावे लागतात म्हणून आधी पहिल्यांदा एकच असा बॉल तळून बघायचा आहे आणि हे चीज बॉल्स तळताना आपल्याला गॅसची ज्योत मध्यम ठेवायची आहे आत्ता तरी आपल्या चीज बॉल्समध्ये काहीही आपल्याला घालायची गरज नाही हे बघा अगदी छान असा तो तळला गेला आहे आणि अशा प्रकारे मी आधी सगळे हे चीज बॉल्स तयार करून घेतले आणि या सगळ्या मिश्रणात पंचेचाळीस चीजबॉल्स तयार झाले हे चीज बॉल्स बनवताना आपण ज्या काही कुठल्या गोष्टी वापरलेल्या आहेत त्या सगळ्याचं प्रमाण आपल्या आवडीनिवडीनुसार आपण कमी जास्त अगदी सहज करू शकतो एक सुचवेन मात्र की हे करून ठेवून मग फ्रीजमध्ये मी ठेवून देते मग पाहिजे तेव्हा करते असं शक्यतो करू नका कारण कदाचित आपण फ्रीजमधनं जेव्हा ते बाहेर काढून तळायला जाऊ त्यावेळेस मात्र ते चीज वितळण्याची जास्त शक्यता असते आपल्या घरात आजोबा असतात त्यांना जर का ब्रेड चालत नसेल तर त्यांच्यासाठी हे चीज बॉल्स पोळीपासनं केलेले जास्त चांगले आणि जर का ते ब्रेड खातच नसतील तर ब्रेड क्रम्सच्या ऐवजी तुम्ही मिठामध्ये पोहे भाजा आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून ते ब्रेड क्रम्सच्या जागी तुम्ही वापरू शकता निम्मी पोळी आणि निम्मा ब्रेड असं जर का तुम्ही वापरलं तर मात्र ह्याची चव किंवा हे वरचं जे आवरण आहे हे अजून जास्त खुसखुशीत व्हायला मदत होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार